हाय, हॅलो, नमस्कार. मी दीपाली सपकाळ स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही सर्व? नक्की सांगा कमेंटमध्ये. चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि बघूया आजचं रुटीन काय काय आहे. आणि सकाळची वेळ होती आणि आता मी वॉकिंगला निघालो होतो आणि आज ना वातावरण थोडंसं ढगाळ असं झालं होतं. तर काय माहिती पाऊस विवस येते का काय, वातावरण असं पॅक पॅक झालं होतं. गर्मी पण सुरू झाली आहे जम्मूमध्ये. चला तर आता वॉकिंगला वगैरे जाऊन येऊ. आल्यानंतर मला अर्नोला नाश्ता वगैरे पण बनवायचा आहे. अर्नोचं स्कूल वगैरे आहे आणि सकाळ सकाळी वॉकिंगला गेलं ना छान वाटतं आणि फ्रेश फील होतं. तर आता येते बघा, सकाळ सकाळी एकदम असा मस्त असा सूर्य आला होता. तर म्हटलं चला फोटो वगैरे घेऊया. आणि घरी आल्यानंतर आता इथं नाश्त्याची तयारी आणि थोडीफार तयारी मी करूनच गेलो होतो सकाळ सकाळी. आता मला आज आलू पराठे वगैरे बनवायचे होते नाश्त्याला. तर आलू पराठ्यासाठी जे म्हणजे बटाट्याचं वगैरे बेटर आहे ना ते सगळं बनवून गेली होती. कणिक वगैरे पण मळून ठेवली होती कारण कणिक ना थोडीशी भिजली की छान पराठे होतात. पण माहीत नाही आज ना पराठे फुगलेच नाही काय काय म्हणजे हे झालं तर काय माहिती, कधी कधी होतं असं. आणि आता इथे अर्ण आंघोळीला गेला होता तर तो कपडे वगैरे पण मागत होता. तर मध्येच आलू पराठे बनवता बनवता त्याला कपडे वगैरे देऊन आली. त्याच्यानंतर म्हटलं चला पराठे वगैरे बनवूया. आणि फौजी गेले होते पीटीला आणि कृणालना झोपला होता अजून, त्यामुळे शांतता होती. चला तर आता पटपट सगळे पराठे वगैरे बनवून घेते आणि नंतर बोलते. आणि त्याच्यानंतर पराठे वगैरे बनवून झालं, किचनचं काम झालं होतं. लगेच फौजींना मायासाठी आणि कुणासाठी पराठे वगैरे मी बनवूनच ठेवले होते. आणि म्हटलं आता थोड्या वेळाने येतीलच फौजी परत आणि म्हणजे तवा गरम आहे तोपर्यंत सगळं होईल. आणि आता हे पोळपोट लाटणं वगैरे दुधाचं पातेलं थोडीफार भांडी होती पाणी पण आलं होतं. तर चला म्हटलं लगेच क्लीन करून घेऊया आणि जास्त भांडी साठली ना परत मग भांडी घासायला वगैरे पण कंटाळा येतो. तर म्हटलं आहे थोडीशी तोपर्यंत एवढी साफ करून घेऊया. किचन कट्टा वगैरे सगळा क्लीन करून घेतला. त्याच्यानंतर झाडू वगैरे पण मारून घेईन. आणि पाणी ना आत्ता फक्त आलं होतं, अजून वरल्या टाकीमध्ये एवढं जास्त पाणी चढलं नाही. तर मी म्हटलं चला पाटीमध्ये घेऊनच पटपट भांडी वगैरे घासून घेते. आणि आता सगळीकडे गर्मी आहे तर पाण्याचा खूपच प्रॉब्लेम. आणि तर जम्मूमध्ये पण पाण्याचा प्रॉब्लेम आहे, पाणी थोडं जपूनच वापरावं लागतं. तर चला काही हरकत नाही आहे, त्याच्यात ॲडजस्ट होतं आहे आपलं, एवढं काय हे नाही, टेन्शनवाली गोष्ट नाही आहे. त्याच्यात होतं सगळी कामं वगैरे आपली घरातली, तर काय एवढं नाही. चला तर आता भांडी वगैरे सगळी ना आवरून घेतो. आणि दुधाचं पातेलं तर सकाळ सकाळी साफ करावं लागतं कारण आता दूधवाले भैया येतील लगेच, त्याच्यामध्ये आपल्याला दूध वगैरे गरम करायचं होतं. अर्नोला वगैरे दूध दिलं, कृणालला तर नव्हतं दिलं, कृणाला अजून झोपलाच होता. आणि आता इथं भांडी वगैरे सगळी घासून झाली तर म्हटलं चला लगेच झाडू वगैरे मारून घेऊया. सकाळी एकदा झाडू मारला होता पण सकाळी कसं ना डीप क्लिनिंग होत नाही, हलका हलकाच मारावा लागतो. आणि आता थोडंसं आवरलं ना घरातलं तर सगळं व्यवस्थित झाडू मारून घेते, फरशी वगैरे पण पुसायची आहे. आणि चला आता सकाळची ना थोडीफार कामं आवरली आणि फौजी आले होते तर नाश्ता वगैरे पण केला. आणि आज ना मी सकाळ सकाळी म्हणजे कामं आवरली आहेत, फक्त आता कपडे राहिल्यात कारण आता ना ऊन म्हणजे उन्हात उन्हाळाच दिवस सुरू होत आहे. तर ना 10 नंतरच कामच करायला नको वाटतं, जेवढं सकाळ सकाळी कामं होतील ना तेवढं छान आहे. आणि असं तर माझी लवकरच कामं होतात पण थोडं आता म्हणजे कंटाळायला लागला, जास्त वेळ झाला ना नको वाटतं कामं करायला. चला म्हटलं सकाळ सकाळी जेवढं आवडत आवडेल तेवढं चांगलंच आहे. आज आलू पराठा बनवला होता तर कणिक वगैरे पण जास्त मळल्या. चला आता दुपारचा स्वयंपाक करायचा आहे. आणि फौजी पण आले होते तर लवकर त्यांना पण नाश्ता वगैरे दिला, अर्नो स्कूलला गेला. आणि चाललंय आता घरातलं बाकीचं काय काय बघूया, कपडेच फक्त राहिल्यात, कपडे धुईन, त्याच्यानंतर दुपारचा स्वयंपाक वगैरे बनवायचा आहे. आणि आज काल ना कृणालला गांजीत जावली आहे ना, आणि तो एवढा रडतोय की म्हणजे त्याला सहनच होईना झालंय. आणि फौजीना म्हटलं मी दवाखान्यात नेऊया, तर फौजी म्हणते दवाखान्यात नेऊन पण जास्त काय औषध देणारच नाही, पॅरासिटमॉल वगैरे देतील. आणि पॅरासिटमॉल घरी आहे तर मी तेच पाजीन त्याला. आणि त्याला काल नाही एवढा त्रास झाला नाही, आज खूपच त्रास होते रात्रीपासूनच. मला वाटतं रात्री 2 वाजता एकदा उठला, खूप रडत होता दुखते म्हणून. आणि आज सकाळी ना पूर्ण असं ह्या बाजूला सुजूनच गेले तर त्याला त्रास होते. आणि आतमध्ये ना असं टोचल्यासारखं होते, तर सारखं रडत असते. आज ना त्याच्यामुळे मला काही काम बी ते करून देणार नाही, तरी बरं तर झोप म्हणजे झोपला होता तो. आम्ही भरपूर अशी कामं केले. चला त्याचा नाश्ता वगैरे झाला आहे, आता थोडं टी व्ही लावून दिले
मी थोडीफार आता नाश्त्याची माझी आणि मी आणि भाऊजीने नाश्ता केलाय, थोडीफार भांडी आहेत ते सगळी क्लीन करतो, कपडे वगैरे धुतो. चला तर आता लागूया कामाला, सकाळपासून पटपट कामं आवरली ना लवकर कामं होऊन जातात. चला तर. आणि आता इथं ना दूधवाले भैया वगैरे आले होते, तर म्हटलं चला लगेच दूध वगैरे गरम करून घेऊया. कोणाला दूध वगैरे द्यायचं होतं, तर आता एकदा दूध वगैरे गरम करून झालं त्याला फ्रीजला लावलं की थोडी शाई पण येते, तूप वगैरे पण बनवायचं असतं ना. तर आता मी सकाळ सकाळीच गरम, म्हणजे मला वाटतं आत्ता 10:30 वाजले होते, आत्ता दूध गरम करून ठेवलं फ्रीजला की परत आरामात संध्याकाळी मस्त अशी शाई येते. आणि थोडी आता नाश्त्याची भांडी वगैरे राहिली आहे ते पण क्लीन करते आणि नंतर बोलते. आणि आता ना माझी भांडी वगैरे पण आवरली होती आणि कोथिंबीर आणली होती, तर ते ना साफ करून ठेवायला लागती, नाहीतर ना पिवळी पडून जात आहे. आणि आता एवढी गरमी आहे तर कोथिंबीरला व्यवस्थित साफ करून ठेवावी लागते. आणि इथं तर ना आता कोथिंबीर मिळत्यानंतर तर कोथिंबीर मिळायची पण बंद होईल, कारण खूप गरमी होऊन जाते इथं आणि कोथिंबीर जास्त येत पण नाही. तर आहे तर म्हटलं व्यवस्थित साफ करून ठेवूया, साफ करून ठेवली ना जाते आरामात एक आठवडा, मग जास्त काही टेन्शन राहत नाही. चला आता व्यवस्थित तिला साफ करते, फ्रीजमध्ये प्लास्टिकच्या पिशवीमध्ये किंवा डब्यामध्ये छान अशी ठेवली ना मग आरामात आपल्याला रोजच्या रोज यूज करता येते. आता सकाळचं नाश्ता वगैरे झाला, सकाळचं कामं आवरली की लगेच दुपारची गडबड करावी लागते, कारण फौजी येतील थोड्या वेळात. आणि सकाळी आलू पराठे बनवले होते ना, त्यातलंच थोडंसं अजून राहिलं होतं, तर चला म्हटलं मुलांसाठी बनवून घेते, कारण मुलांना ना आलू पराठा खूपच आवडतो. त्यांना दिवसभर जरी आलू पराठा दिला ना खायला, सकाळ दुपार संध्याकाळ, तरी ते खाऊन घेतील, त्यांना आवडतं. तर चला म्हटलं दोघांपुरते दोन बनवून घेईन, फौजींसाठी माझ्यासाठी चपाती वगैरे पण बनवायची होती. आणि भाऊजींना पण सकाळी मी आलू पराठे वगैरे दिले होते, त्यामुळे आता चपाती देते आणि मुलांना आलू पराठा वगैरे बनवून ठेवते. चला तर आता सगळं बनवून घेते पटपट आणि नंतर बोलते. आता माझे चपाते आलू पराठे वगैरे सगळं बनवून झालं, त्याच्यानंतर मला कोबूची भाजी पण बनवायची होती. आणि मी भाजी वगैरे मगाशीच कट करून घेतली होती, कांदा टॅमॅटो सगळं कट करून घेतलं, तर म्हटलं चला भाजी कोबूची भाजीना फोडणी टाकूया. त्याच्यानंतर मला सलाद वगैरे पण बनवायचं आहे, कारण आता गरमी आहे ना, आता दुपारच्या जेवणामध्ये सलाद असलं की छान वाटतं. तर आता इथं मला गाजर काकडी आणि कांदा टॅमॅटो वगैरे मी चिरून घेतलं होतं, तर आता यांचं साल वगैरे काढून छान आता यांना बारीक बारीक कट करून घेतो. आणि मुलांना म्हणजे कुणाला पण सलाद वगैरे आवडतं, आणि जेवणात ना सलाद म्हणा लिंबू लोणचं वगैरे असं वेगळं काहीतरी असलं ना तर छान वाटतं जेवायला वगैरे दुपारचं. आणि आता गरमी आहे तर ह्या सगळ्या गोष्टी जेवणामध्ये असल्या तर छानच, आणि दही वगैरे असलं तर आणखीच छान. तर फौजींना पण दही वगैरे आवडतं, रोजच्या रोज त्यांना दुपारच्या जेवणामध्ये दही दिलं ना तर त्यांना खूप छान वाटतं. तर चला आहे दूध, त्यातलंच मी थोडं दही वगैरे लावून घेते, जास्त पण नसतं थोडंफार लावतो रोजच्या रोज, तर तेवढं सर्वांना होऊन जातं. आणि आता इथं मला कोबूची भाजी वगैरे छान बनवते. आणि आज मी मिरची न घालता लाल तिखट घालून भाजी बनवली होती, कारण मी ना कायमच मिरची वगैरे घालून बनवते, तर लाल तिखट वगैरे घालून जास्त कधी बनवली नाही, तर म्हटलं चला बघूया एकदा कशी लागते. पण मला आम्हाला काही एवढी आवडली नाही, जशी मिरची वगैरे घालून बनवतो ना तशीच आम्हाला छान वाटते. चला आता सलाद वगैरे एकदम बारीक बारीक कट करते, तोपर्यंत फौजी येतील, टाईम झालंच होतं आता.
आणि आता ना संध्याकाळच्या 4:30-5 वाजले होते आणि हे फ्रीज ठीक करण्यावाले भैया आले होते, कारण आपला फ्रीज आहे ना खराब झाला होता. खराब म्हणजे त्याच्यामध्ये बर्फ वगैरे ना व्यवस्थित बनत नव्हता. म्हटलं ऐन उन्हाळ्यामध्ये फ्रीजला काय झालं, आता तर फ्रीजची खूप गरज आहे. थंडीमध्ये एवढा यूज पण झाला नाही, म्हणजे फ्रीज चालूच होता पण एवढं काय आम्ही ठेवत पण नव्हतो. एवढी थंडी होती तर काय एवढा फ्रीजची गरज पण नव्हती. आणि आता एवढा कडक उन्हाळा सुरू होत आहे आणि फ्रीजला प्रॉब्लेम आला. प्रॉब्लेम म्हणजे तो बर्फच बनत नाही वरती. असं तर फ्रीज थंड होते पण जे बर्फ वगैरे बनायचं आहे ना वरती, तिथं जास्त असं व्यवस्थित थंड होत नाही. तर म्हटलं चला वॉरंटीमध्ये आहे तर बोलवून घेऊया आणि काय प्रॉब्लेम असला तर दाखवूया. आणि फ्रीजला जास्त दिवस झालं नाही, 1-1.5 वर्ष झालं आहे. तर इथंच घेतला होता आम्ही जम्मूमध्ये. तर आता हे भैया आले आहेत ठीक करायला. चला तर आता ह्यांचं काम चालू आहे. मी आजचा व्हिडिओ इथंच संपवते. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा, मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या. भेटू अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद. ओके बाय. जय महाराष्ट्र.